व्हेरी गुड मॉर्निंग माय ऑल माय डिअर स्टुडंट्स ऑफ स्टँडर्ड फोर्थ इंग्लिश मिडियम टुडे वी आर गोईंग टू लर्न द सब्जेक्ट मराठी न्यू लेसन हो। लेसन नंबर ट्वेंटी वन बस स्थानक नवीन लेसन लेसन आज आपण शिकणार आहोत लेसनचं नाव आहे बस स्थानक बस म्हणजे आपल्याला माहिती आहे बसने आपण प्रवास केलेला आहे बस स्थानक ह्याचा अर्थ इंग्लिशमध्ये काय म्हणतात बस स्टॉप बरोबर बस स्टॉप जसं रेल्वे स्ट, रेल्वे स्टेशन असतं तसंच बस स्टॉप असतं आता बस स्टॉपवर काय काय भेटतं म्हणजे बस स्थानकावर काय उभ्या राहतात बस उभ्या असतात आणि रेल्वे स्टेशनवर हो काय असतात रेल्वे उभ्या असतात रिक्षा स्टँडच्या इथे रिक्षा उभ्या असतात म्हणजे असं प्रत्येक वाहनांना किंवा म्हणजे ज्या वाहनं जी आहेत जी भरपूर माणसांना घेऊन प्रवास करत असते ज्या गव्हर्नमेंटच्या आहेत की गव आता बघा रेल्वे ही गव्हर्मेंट थ्रू आहे त्याच्यानंतर आपल्या बसेस आहे या गव्हर्मेंट थ्रू चालतात काही प्रायव्हेट बसेस असतात रिक्षा ह्या प्रायव्हेट असतात मग ह्यांचं एक असं ठिकाण ठरलेलं असतं त्या ठिकाणी थी। त्या थांबतात आणि तिथून मग त्यांचा प्रवास सुरू होतो म्हणजे तिथून त्यांना ज्या ज्या ठिकाणी जायचं असतं त्या त्या ठिकाणी ते तिथून प्रवासाला लागतात भरपूर अशा माणसांना घेऊन त्यांच्या त्यांच्या गावाला सोडण्याचं काम हे बस रेल्वे रिक्षा वगैरे करत असतात आता आपण ह्याच्या आधी आगगाडी कविता शिकलो म्हणजे कशी आगगाडी कशी गावोगाव जाते प्रत्येक प्रवासाला त्यांच्या त्यांच्या गावाला सोडते तसेच आपल्या बस बसनी देखील लोक प्रवास करत असतात बस आपापल्या त्यांच्या त्यांच्या लोकांना म्हणजे त्या, त्या त्या गावाला नेऊन सोडत असते आता बस लाल रंगात तुम्हाला चित्र दिसतं आहे या बस स्थानकाबद्दल म्हणजे बस स्टॉप विषयी आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत किंवा माहिती घेणार आहोत आज चित्रामध्ये तुम्हाला कसं काय काय दिसतंय बघा चित्रामध्ये आपल्याला सुरवातीला तर काय दिसतात आहे लाल रंगाच्या बसेस दिसतात आहे बरोबर त्याचबरोबर आपल्याला चित्रामध्ये म्हणजे चित्राचं आपल्याला माहिती वाचन करायचं आहे चित्रामध्ये अजून आपल्याला काय दिसतो आहे चालक आता चालक म्हणजे कोण रे सांगा बरं चालक म्हणजे ड्रायव्हर ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो म्हणजे बसच्या ड्रायव्हरला मराठीमध्ये काय म्हणतात चालक असं म्हणतात त्याच्यानंतर वाहक वाहक म्हणजे कंडक्टर कंडक्टरचं काम काय असतं वाहकाचं काम काय असतं आपल्याला तिकीट देतो आपल्याला ज्या गावाला जायचं असतं त्या गावाचं आपल्याला तिकीट देतो म्हणजे तिकीट फाडण्याचं काम कोण करत असतो वाहक करत असतो त्याचबरोबर आपल्याला बस स्टॉपवर अजून काय काय दिसतं सांगा बरं काय काय बसेस दिसतात बसेसबरोबर ड्रायव्हर असतो म्हणजे वाहक असतो चालक असतो त्याचबरोबर अजून काय दिसतं फेरीवाले फेरीवाले दिसतात ना आपल्याला बस स्टॉपवर फेरीवाले म्हणजेच कोण त्याला इंग्लिशमध्ये हॉकर्स असं म्हणतात मग हे फेरीवाले काय करत असतात वेगवेगळ्या खाण्याचे पदार्थ तिकडे विकत असतात कोणी हातगाडीवर विकतं तर कोणी खा जास्तीत जास्त अशा डोक्यावर पाट्या घेऊन टोपल्या घेऊन त्याच्यामध्ये खायचे पदार्थ विकत असतात म्हणजेच हे फेरीवाले देखील आपल्याला बसस्टॉपला दिसतात त्याचबरोबर बसस्टॉपला बसस्टॉपवर अजून काय काय असतं फळांची दुकानं असतात फळांची जिथे वेगवेगळ्या प्रकारची फळं भेटतात अशा फळांची दुकानं बस स्टॉपवर असतात त्याचबरोबर पुस्तकाची दुकान देखील दिसत आहेत बघा बसस्टॉपवर आपल्याला पुस्तकांचं दुकान देखील पाहायला मिळतं अजून काय असतं बरं उपहारगृह उपहार गृह म्हणजे ज्याला आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंट असं म्हणतो जिथे म्हणजे आता बस स्टॉपवर हॉ छोटे छोटे हॉटेल्स असतात रेस्टॉरंट असतात उपहारगृह असतात ज्याच्यामध्ये खायचं म्हणजे बसून तिथे आपल्याला खाता येतं तिथे आतमध्ये बसण्याची सोय असते बसून तिथे आपल्याला छानपैकी गरमागरम भजी खाता येते वडापाव खाता येतो समोसा खाता येतो काही ठिकाणी जेवणाची सुविधा देखील असते बरोबर त्याचबरोबर बस स्टॉप अजून आपल्याला काय दिसतं छोट्या छोट्या पाट्या लावलेल्या दिसतात कसल्या पाट्या असतात किंवा म्हणजे स्टॉप स्वच्छ ठेवा आपले शहर स्वच्छ ठेवा कोणत्याही प्रकारची घाण करू नका किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पाट्या असतात चौकशी कक्ष वगैरे असतं मग अशा वेगवेगळ्या आपल्याला सूचना देणारे सुविचारांच्या पाट्या बस आपल्याला दिसतात त्याच्यानंतर सूचना फलक देखील बस असतं सूचना फलक म्हणजेच काय एखाद्या गोष्टीबद्दल किंवा एखाद्या महत्त्वाची सूचना गाड्यांबद्दल महत्त्वाची गाडी लेट येणार आहे किंवा ही गाडी रद्द झालेली आहे तर अशा प्रकारच्या सूचना या सूचना फलकावर लावण्यात येतात शेपक ध्वनी शेपक म्हणजेच लाऊडस्पीकर आपण ज्याला म्हणतो आता तुम्हाला माहितीच आहे आपल्याला बसस्टॉपवर लाऊडस्पीकर ऐकायला येतो म्हणजे कुठली गाडी कधी येणार आहे त्याचा टायमिंग आपल्याला एक एक तासाने अर्ध्या अर्धा तासाने त्या दोन्ही शेपकावर म्हणजे लाऊडस्पीकरवर आपल्याला तो आवाज ऐकण्यात येतो की मुंबईला जाणारी बस ही नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दोन म्हणजे ब दोन नंबरवर येणार आहे तीन नंबरवर येणार आहे किंवा ह्या या ठिकाणी येणार आहे असं आपल्या त्या बसस्टॉपवर आप वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना लाऊडस्पीकरमधून ऐकायला भेटतात म्हणजे अशा प्रकारे लाऊडस्पीकरची सुविधा तिकडे असते चौकशी कक्ष चौकशी कक्षस म्हणजे इन्क्वायरी रूम आपल्याला एखादी गाडीची माहिती पाहिजे असेल गाडी कधी येणार आहे किती वाजता येणार आहे किंवा आपल्याला तिकीट वगैरे काढायची कुठल्याही प्रकारची बसविषयी बसविषयी माहिती असते ती आपल्याला चौकशी कक्ष म्हणजे इन्क्वायरी रूम असतं तिथे तिकडे आपल्याला भेटत तिथे माणसं असतात ते आपल्याला योग्य ती आप माहिती देत असतात त्याचनंतर आरक्षण कक्ष देखील आपल्याला स्टॉपवर बघायला भेटतं आरक्षण कक्ष म्हणजेच ज्याला रिझर्व रिझर्वेशन रूम असं म्हणतात म्हणजेच आपण गावी जाण्यासाठी आता बघा काही काही गाव खूप लांब असतात आपले मराठवाड्या वगैरेमध्ये गावं असतात किंवा काही लोक इथून म्हणजे पुण्यावर आपल्याला ऑदर स्टेटमध्ये वगैरे जायचं असतं एम पी यू पीला वगैरे जायचं असतं त्यावेळी आपल्याला रिझर्वेशन करावं लागतं बरोबर आहे की आरक्षण करावं लागतं म्हणजेच आपल्याला दोन महिने अगोदर पंधरा दिवस अगोदर तिकीट बुक कराव्या लागतात मग इथे तसं बसने जायचं असेल तिकडे पण आपल्या हे रिझर्वेशन रूम असेल तिथे जाऊन आपल्याला आपल्या तिकीट बुक्स करता येतात आपल्याला ऑलरेडी आधीपासून सीट बुक करता येतात त्याला आरक्षण कक्ष असं म्हणतात अशा प्रकारे ही बघा स्टॉप म्हणजे ब बस स्टॉपविषयीची माहिती आज आपण मिळवलेली आहे बस आपल्याला काय काय बघायला भेटतात वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे वेगवेगळ्या गावाला जाणाऱ्या बसेस आपल्याला बघायला भेटतात त्याच्यानंतर वाहक चालक फेरीवाले फळांचं चा दुकान पुस्तकांचं दुकान उपहारगृह सूचना फलक वेगवेगळ्या प्रकारचे सुविचारच्या पाट्या सूचनांच्या पाट्या चौकशी कक्ष आणि आरक्षण कक्ष अशा प्रकारच्या विविध वस्तू माणसं आपल्याला तिथे आप बस बघायला भेटतात सर्वांना बसस्टॉप हा पाठ कळाला असेल आता ह्याच्यामधले काही प्रश्न आपण बघायचे आहेत कठीण शब्द आधी आपल्या आपण बघू बस स्थानक बस स्थानकला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो बस स्टँड चालक म्हणजेच ड्रायव्हर वाहक कंडक्टर फेरीवाले हॉकर फळांचे दुकान म्हणजे फ्रूट शॉप पुस्तकाचे दुकान म्हणजे बुक शॉप उपहारगृह रेस्टॉरंट किंवा के कॅन्टीन असं देखील म्हणतात सूचना फलक म्हणजे ध्वनी ध्वनिश्शेपक लाऊडस्पीकर चौकशी कक्ष इन्क्वायरी रूम आरक्षण कक्ष रिझर्वेशन रूम आपले शहर अवर सिटी स्वच्छ ठेवा म्हणजे कीप क्लीन त्याचबरोबर हे बघा इथे तुम्हाला स्क्रीनवर जे हे दिसतं आहे शब्द दिसत आहे ते शब्द तुम्ही पाच वेळा तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे म्हणजे प्रत्येक शब्द पाच वेळा वहीत लिहून घ्यायचा आहे आणि पाठ करायचा आहे पहिला शब्द काय बघा चालक वाहक फेरीवाले फळांचे दुकान पुस्तकाचे दुकान उपहारगृह आरक्षण कक्ष चौकशी कक्ष ध्वनिक्षेपक सूचना फलक बस स्थानक आणि आपले शहर हे प्रत्येक शब्द तुम्ही पाच वेळा लिहून घ्यायचं आहे बरोबर दुसरा आहे बघा योग्य जोड्या लावा आता इथे आपल्या योग्य जोड्या लावायच्या आहे द फॉलोविंग चालक बस चालवतो वाहक तिकीटे देतो रेल्वे स्थानक रेल्वे थांबतात बस स्थानक बस थांबतात उपहारगृहामध्ये काय भेटतं आपल्याला खाद्यपदार्थ मिळतात काही रिकाम्या जागा आपण बघू बघा कंसात योग्य शब्द दिलेले आहेत ते निवडून तुम्हाला रिकाम्या जागी भरायचे आहेत आता रिकाम्या सॉरी कंसामध्ये काय काय शब्द दिले आहेत बघा फळं पुस्तकं नियम बस सूचना आता बस स्थानकामध्ये था था? काय थांबतात बस फळांच्या दुकानामध्ये काय मिळतं फळं सूचना फलकावर काय लिहिलेल्या असतात सूचना पुस्तकांच्या दुकानामध्ये काय मिळतात पुस्तकं आणि वाहतुकीचे नियम पाळा सर्वांना रिकाम्या जागा पण समजल्या असतील जोड्या लावा समजल्या असतील व्यवस्थित हा पाठाचं निरीक्षण करून वाचन करायचं आहे दिलेला स्वाध्याय आपल्या मराठीच्या वहीमध्ये योग्य चांगल्या हस्ताक्षरात आणि योग्य पद्धतीने लिहायचा आहे थँक्यू